पार्वतीला जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा तिला पातोळ्या खाण्याची फार इच्छा झाली होती आणि तेव्हाच हा पातोळी प्रकार सुरू झाला। आता पातोळी म्हणजे काय? हे आहे हळदीचं पान। या पावसाळ्यात ही पानं खूप येतात। आता हळद मध्ये आंबे हळद आहे, आल आहे, सुंठ आहे, या सगळ्याची पानं जवळपास सारखीच दिसतात। पण ह्या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपण जर असं तुंबून पाहिलं आणि याचा वास घेतला तर आपल्याला कळेल की हे हळदीचं पान आहे आणि हे खूप गुणकारी पण आहे। ऑथेंटिक जर तुम्ही बघायला गेलात तर तांदूळ भिजवायचा, मग तो रात्री दळून ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे आणि मग त्याचं आपण भागवत म्हणून वापरायचं। दुसरी पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त तांदूळ वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं, तेही वाटायचं, अगदी रवासारखं वाटून घ्यायचं, खूप गंध नाही वाटायचं आणि ते आपण ह्या पानांना लावून मग त्याच्या सारण म्हणून ती पातोळी बनते। आता तिसरी पद्धत ही अगदी सोपी आहे, म्हणजे तांदळाची पिठी जी असते ना ती पाण्यामध्ये नुसतं गोळवायची, त्यात थोडस मीठ घालायचं, थोडे लोक गुळ किंवा साखर पण घालतात आणि मग ती ते जे आपलं सारण तयार होतं, सारण नाही म्हणत जे पीठ तयार होतं ते आपण त्या पानांना छान करून लावून घ्यायचं, कोबऱ्याचं सारण म्हणून दुमडून उकडून द्यायचं। आणि चौथी पद्धत जी आहे ती भागवत करून करतात। आता भागवत म्हणजे काय? तर पाणी उकळायचं आणि त्याच्यामध्ये ही तांदळाचं जे पीठ आहे ते आपण शिजवून घ्यायचं आणि ते थंड जरास कोमट झालं म्हणजे आपल्या हाताला ते अगदी भासता कामा नये तेवढं झालं की छान ते पीठ मळायचं आणि मग त्याचे गोळे तयार करून ते आपल्या ह्या पानांवरती थापायचे आणि मग त्याच्यात सारण भरायचं आणि ते उकळून घ्यायचं। या पातोळ्यांची एक पौराणिक कथा पण आहे। असं म्हणतात की पार्वतीला जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा तिला पातोळ्या खाण्याची फार इच्छा झाली आणि तेव्हाच हा पातोळी प्रकार सुरू झाला असेल।